नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाइव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? समाधान गणपतात मिले. बर, इथं गावात काय विकास? विकास विकासाचा विषय कसा आहे माहिती आहे का? विकास करू अथवा न करू, आताचं जी सरकार आणि पाठीमागचं सरकार फक्त ही दोन्ही अपयशिका ठरले होते की मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. आणि दुसरी गोष्ट, हे आताचं जे सरकार आहे भाजपचं, त्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केलाय. अरबी समुद्रात नरेंद्र मोदीने येऊन उद्घाटन केलं, आज त्या अरबी समुद्रात एक दोगुड सुद्धा टाकला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या रायगडला कुठं त्या ह्याला टाकला, ती पाल्ला म्हणजे पाल्ला गेला. शिवाजी महाराजांचा अपमान ही मराठा समाज कधीही खपवून घेणार नाही. आणि दुसरी गोष्ट, आरक्षण मराठा समाजाला दिलं नाही, त्याच्यामुळे ही दोन्ही आमच्या काय कामा नाही मराठा समाजांना. तर आणि मराठा समाज गावगाड्यावर सर्व समाजाला घेऊन चालतो. 18 पगड जाती 12 बलुती जात सर्व समाजाला घेऊन चालतो. जी जरांगे पाटलानं जी उमेदवार दिल, ती उमेदवार हेतून पुढं महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रात उमेदवार निवडून येईल. आम्हाला आरक्षण दिलं नसल्यामुळे आम्ही नाराज आहे. तुमची योजना फिजण्या गेल्या चुलीत, आम्हाला काय त्याच्याशी घेणं त्यांना. आम्हाला काय, आम्ही कुणाला कुठल्या सरकारला भीक मागत नाही. आम्हाला ती भीक नको योजनाची सरकारची. आम्हाला जरांगे पाटलानं उमेदवार दिला ना, त्याला आम्ही मराठा समाज आमचा निवडून देईल. बरं, मला सांगा, आता जर पाटलांनी उमेदवार उभा केले, हां, त्यांना प्रश्न सुटणार आहेत का? कसं सुटत नाहीत, कसं सुटत नाही. आता दोन सरकार, मला सांगा, केंद्र लेवलला भाजप आहे, राज्य लेवलला भाजप आहे. तुम्हाला ओबीसी मधून आरक्षण देत आहेत ना, तुम्ही स्पष्ट करा ना, डिक्लेअर करा ना. कशाला समाजाला कशाला वेटीस धरताय? स्पष्ट सांगायचं, देवेंद्र फडणवीसनं तर ही सगळं महाराष्ट्रात लावून दिले. त्यांनी कोण म्हणलं, कुठल्या पैशावर दिलं आरक्षण? काय अटी आहे, काय त्रुटी असते, त्या चुकीची लिहिली त्या कोर्टाने, ती बी सांगितलं. आज एवढं आरक्षण एवढं पृथ्वीराज चव्हाणांना दिलं, परत तुम्हाला सांगतो बाबा त्या ह्यानं दिलं आरक्षण, त्याला एकमेव आरक्षणला विरोध हीच लोक आहे. ती आरक्षण मिळून म्हणून मराठा समाजाला राज्य लेवलला आरक्षण देताच येत नाही. तसं मराठा समाजाला जरांगे पाटलाची मागणी का आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत असा उल्लेख केला आहे की मराठा कुणबी कुणबी मराठा असा ओबीसीमधून घटनेत असा उल्लेख केलेला आहे. म्हणून जरांगे पाटील तिथं उपोषणला बसतात. जरांगे पाटलाला उपोषण बसून त्यांनी जरांगे पाटलानं रास्त मागितले ओबीसीतून कुणबी कुणबी आणि मराठा आरक्षण द्या म्हणून. आता ओबीसी नेत्यांचं असं म्हणणं आहे की जर मराठा समाज हा बहुसंख्यहीन आहे आणि ओबीसी मध्ये छोट्या मोठ्या जाती आहेत, तर तो समाज जर ओबीसी मध्ये आला तर त्यांचं राजकीय आरक्षण आहे ते धोक्यामध्ये येऊ शकतं, किंवा बाकीच्या त्यांच्या आरक्षणाला पण धोका पोचू शकतो. नाही, पोचू शकत नाही. तसं उल्लेख आहे घटनेत, कुणबे आणि कुणबे कुणबे आणि मराठा उल्लेख आहे. तसा कसा आरक्षणला धोका पोचू शकतो, उल्लेख आहे ना त्यात. घटनेमध्ये असं ओबीसीतून लिहिलंय, मराठा कुणबे कुणबे आणि मराठा असा इतर सर्व जाती त्या ओबीसीमध्ये लिहिलेला आहे, उल्लेख आहे. तसा ओबीसी नेत्यानं मराठा समाजावर बोलू नये आणि आंदोलन करू नये. बरं, जरांगे पाटील यांचं पुढील राजकारणाचं कसं देवधोरण असतील? ह्यांनी जर ह्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये आचारसंहितेच्या अगोदर ह्यांनी जर मराठा समाजाला आरक्षण जर नाही दिलं, तर जरांगे पाटील प्रत्येक तालुक्यामध्ये एक उमेदवार निवडून म्हणजे उभं करतील आणि ती उमेदवार 100% निवडून येणार. भले तिथे एखाद्या ठिकाणी राखीव जरी जागा असेल, तर त्या ठिकाणी त्या समाज त्या राखीवच्या ठिकाणी माणूस उभा केला जाईल. सर्व समाजाला धरून जरांगे पाटील चालतील. बोला. चर्चा अशी चालू आहे की गरीब मराठा आणि श्रीमंत मराठा ह्या दोघा मला फरक काय आहे? प्रश्न फरकाचा नाही, श्रीमंत आणि गरीबाचा विषय नाही. गरीब गरीब राहतोय आणि श्रीमंत श्रीमंत राहतोय. आरक्षण ही आता काळाची गरज आहे. पहिले 300 एकराची जमीन आज 10-10 एकर आहे लोकांना. पहिलं धरून चालत नाही. आता समाजाला जमीन जागा कमी आहे, रोजगार वगैरे नाही, ते रोजगार उपलब्ध नाहीत. त्याच्यामुळं आज तो प्रश्न निर्माण झाला आहे आरक्षणचा. पूर्वी ठीक आहे की पूर्वी हा विषय आहे, पण आता आरक्षणच पाहिजे मराठा समाजाला. आज कितीतरी तरुण मराठा समाजाच्या आरक्षणा वाचून आत्महत्या केलेली आहे त्यांनी. कोण त्याला जबाबदार? पूर्वीची भी जबाबदारी आणि आताची भी जबाबदार आहे. ओबीसी नेता असं काय म्हणतात की बाबा हे आता उमेदवार ओबीसीच्या नेत्यांना काही मराठा समाजाला फरक पडत नाही. मी ह्या मताचा आहे, किती बी त्यांनी कालवा करू द्या, महाराष्ट्रात काही फरक पडत नाही.
65% आज मराठा समाज आहे आणि गावगाड्यावर प्रत्येक गावगाड्यात प्रत्येक गावामध्ये मराठा समाज सर्व समाजाला सर्व जातीला धरून चालतो. मोठा भाव हा नात्यानं गावगाड्यावर मराठा समाज छोट्या भावाला सांभाळून गावात येतो. आज आमच्या गावाची सिच्युएशन अशी आहे, आमच्या गावगाड्यावर कुठलाही समाज कुठलाही घटक नाराज नाही. बरं, समजा जर जरांगे पाटलांनी जर उमेदवार नाही उभा केला तर तुम्ही इथं माडेमध्ये कोणाला? त्यांनी सांगतील ती उमेदवाराला आम्ही निवडून देऊ. समजा उभाच केला नाही तर कोणाला देणार? उभा नाही केला नाही असं होऊ शकणार नाही. का तर ही जी शासन आहे ती मराठ्याला आरक्षण देत. का तर काल परवा चंद्रकांत पाटलांना सांगितलं. बरं, तुम्हाला कुठलं सरकार असं वाटतं की तुम्हाला तो आरक्षणाचा मुद्दा ती सोडवतील? अहो, ही दोन्ही देत नाही. मागच्याने बी दिलं नाही, हे नेहमी बी दिलं नाही. भाजपवाली तर नको जायचे आम्हाला. तर भाजपवालीने शिवाजी महाराजांचा अपमान केला, आम्हाला ती सहन होत. असे म्हणतात की भाजपच्या काळामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं पण कोर्टामध्ये का टिकलं नाही. पहिलं सरकार असं आहे की मराठ्याला आरक्षण देणार. जोपर्यंत सत्ता येते तोपर्यंत त्या फडणवीसनं टिकून ठेवलं. सत्ता गेल्यावर का ठेवलं नाही? माणूस आमच्या तीही लावला, सदावरती लावला, कोर्टात लावला, वरच्या कोर्टात लावला, आरक्षण हाणून पाडलं. ते तुमचं असं म्हणणं की मनोज जरांगे पाटील सांगल? हा, आम्ही त्याच्या जरांगे पाटलाच्या पुढं आम्ही कोण कटत जाणार नाही.